दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधारणाचा संदेश त्याच्या दुःख सहनाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. आज आपले पोप फ्रान्सिस आपला 84वा वाढदिवस साजरा करीत आहेत आणि म्हणून या पवित्र मिसामध्ये आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. त्यांच्या देणगीबद्दल परमेश्वराचे आभार मानूया. परमेश्वराने त्यांना चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून विशेष प्रार्थना करूया. तसेच जे आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची आपण आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ज्यांच्या लग्नाचा 25वा वर्धापन दिन आहे, सिल्वर जुबली आहे, अशा सर्व दाम्पत्याची आठवण करूया आणि त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आजपासून आपण आगमन काळाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करीत आहोत. आगमन काळाच्या पहिल्या रविवारपासून 16 डिसेंबरपर्यंत प्रभू जो पुन्हा येणार आहे त्याची आपण प्रतीक्षा करीत होतो आणि 17 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आपण प्रभू जो पहिल्यांदा आला त्याच्यावर विचारविनिमय करीत आहोत. जणू काही प्रभूच्या येण्याची नवनाचा आपण काळ साजरा करीत आहोत. ख्रिस्तसभा या दिवसामध्ये आपलं लक्ष विशेष करून प्रभूच्या पहिल्या येण्यावर केंद्रित करीत आहे आणि म्हणूनच प्रभूच्या येण्याबद्दल देवाचे आभार मानूया आणि प्रभूची येण्याने जी परमेश्वराची योजना होती ती आपल्याला समजावी व आपण आपल्या जीवनाची जडणघडण त्याप्रकारे करावी म्हणून विशेष प्रार्थना करूया.
ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वैगैरे मी फार पापे केले आहे. माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरियम सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर महार दया करो आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व कळी जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूयम. हे परमेश्वर बापा मानवाच्या निर्मात्या व तारणकर्त्या तुझ्या योजनेनुसार तुझा शब्द मानव झाला आणि कुमारी मरियेपासून जन्मला. आमच्या मनुष्य स्वभावात सहभागी होण्यासाठी तो इतका नम्र झाला. त्याच्या दैवी स्वभावात सहभागी होण्यास मला सामर्थ्य दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. याकोबने आपल्या मुलांना बोलवले व म्हटले, याकोबच्या मुलांनो एकत्र येऊन ऐका. तुमचा बाप इस्रायल याच्याकडे कान द्या. हे यहुदा, तुझे बंधू तुला धन्यवाद देतील. तुझा हात तुझ्या शत्रूंची बाणगुटी धरील. तुझ्या बापाचे मुलगे त्याच्यापुढे नमतील. यहुदा सिंहाचा धावा आहे. माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस. तो सिंहासारखा सिंहिणीसारखा दबून बसला आहे. त्याला कोण छेडणार? यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही. राष्ट्रे त्याची आज्ञाकिंत होतील. हा प्रभूचा शब्द आहे.
देवाला धन्यवाद मानूया। प्रतिसाद स्तोत्र। प्रतिसाद त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल। त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल। हे प्रभु, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे। या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे, म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील, तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल। प्रतिसाद त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल। देशाच्या सात्विकतेमुळे जनतेला सुखसमृद्धी लाभो, जनतेतल्या गरिबांना तो न्याय देवो, गरजवंतांच्या मुलांबाळांना मदत करो। प्रतिसाद त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल। त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला भर येईल आणि चंद्र लोप पावेपर्यंत सर्वत्र शांती नांदेल। एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, युफ्रिटिस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल। प्रतिसाद त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल। त्याचे नाव चिरंजीव हो, ते सूर्यासारखे अनंत टिको। त्याच्या नावाने लोक आपणास धन्य म्हणोत, सर्व राष्ट्रे त्याच्या नावाला धन्यवाद देऊत। प्रतिसाद त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला भर येईल। जय घोष। सर्वसमर्थ परमेश्वराचा शहाणपणा, जो आपल्या शक्तीने आणि हौवारपणाने सर्वांना हुकूम सोडतो, त्याने येऊन आपल्याला सत्याचा मार्ग शिकवावा। आलेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। संत मतईच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। अब्राहमाचा वंश दावीद, ह्याचा वंश येशू ख्रिस्त, ह्याची वंशावळ। अब्राहम हा इसाकाचा बाप, इसाक याकोबाचा, याकोब यहुदा व त्याचे भाऊ ह्यांचा बाप, यहुदा पेरेस आणि जेरह ह्यांचा बाप, त्यांची आई तामार, पेरेस हेस्रोनाचा, हेस्रोन रामाचा, राम अमिनाबादाबाचा, अमिनादाब नहोशोचा शनाचा, नहोशन सलमोनाचा, सलमोन बवाजाचा बाप, बवाजाची आई राहाब, बवाज ओबीदचा बाप, ओबीदची आई रूत, ओबीद ईशाचा आणि ईशा राजा दावीद ह्याचा बाप। दावीद सलमोनाचा बाप होता। सलमोनाची आई पूर्वी उरियाची बायको होती। सलमोन रहबाम अबियाचा, अबिया आसाचा, आसा यहोशफाटाचा, यहोशफाट योरामाचा, योराम उज्जियाचा, उज्जिया यथोमाचा, यथोम आहाजाचा, आहाज हिजिकियाचा, हिजिकिया मनशेचा, मनशे आमोनाचा, आमोन योशियाचा, योशिया हा यखन्याचा आणि त्याचे भाऊ ह्यांचा बाप।
ह्या काळात यहुदी लोक बाबलोन येथे हद्दपार करण्यात आले. बाबलोन येथे हद्दपार झाल्यानंतर यखन्या शल्तियलाचा बाप शल्तियल जरुबाबेलाचा, जरुबाबेल अबिहूदाचा, अबिहूद एलायाकिमाचा, एलायाकिम असुराचा, असुर सदोकाचा, सदोक याखिमाचा, याखिम एलिहूदाचा, एलिहूद एलजाराचा, एलाजार मस्तानाचा, मस्तान याकोबाचा, याकोब योसेफाचा बाप. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्या पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला. अशा रीतीने आब्रामापासून दाविदापर्यंत एकंदरीत 14 पिढ्या, दाविदापासून बाबलोन येथे हद्दपार होईपर्यंत 14 पिढ्या आणि बाबलोन येथे हद्दपार झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या झाल्या. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. वंशावळीचे अभ्यासक म्हणतात जिनियालॉजीज गिव मेमोरेबल लायब्ररीज ऑफ मेमरी. आपले जे वंशावळ आहेत ते वंशावळ आपल्याला एका ग्रंथालयाप्रमाणे आहेत. आपल्या ज्या स्मृती आहेत, आपले जे पूर्वज आहेत, त्यांची जणू काही ही लायब्ररी आहे, हे ग्रंथालय आहे. आणि त्यामधून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी उलगडत असतात. जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळ बघितली तर आपल्याला मत्तयच्या शुभवर्तमानामध्ये आणि लूकच्या शुभवर्तमानामध्ये असे दोन वंशावळी येशूशी पाहायला मिळतात. मत्तय 1-17 आणि लूक 3:23-38 असे हे उतारे आहेत. हे दोन्ही उतारे जर आपण अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल की हे दोन्ही उतारे एकमेकांना पूरक आहेत, त्यामध्ये विरोधाभास नाही. मात्र ह्या दोन्ही शुभवर्तमानकारांचा हेतू जो आहे तो वेगळा आहे. मत्तय येशूचं वंशावळ देताना आब्रामापासून सुरू करून येशूपर्यंत नेत आहे. मात्र लूक आपल्या शुभवर्तमानामध्ये येशूची वंशावळ देताना येशूपासून आदामापर्यंत ही वंशावळ आपल्या पुढे सादर करीत आहे. हेतू हा की मत्तय जो आहे तो यहुदी लोकांसाठी सुवार्ता लिहित होता आणि लूक जो आहे तो सर्वांसाठी, सार्वजनिक हेतूसाठी किंवा समुदायासाठी सुवार्ता लिहित होता. आणि म्हणून मत्तयने आपला जो फोकस होता, आपलं जे ध्येय होतं, ते यहुदी समाजापुरता मर्यादित ठेवलं होतं. मात्र लूकने आदामापर्यंत आपल्याला ती वंशावली दिलेली आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या वंशावळीतून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे? तर पहिली गोष्ट आपल्याला या वंशावळीमधून शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळ परमेश्वराच्या कृपेचा आणि परमेश्वराच्या उदार हेतूचं अगदी स्पष्टीकरण आपल्याला देत आहे. परमेश्वराची कृपा, गॉड्स ग्रेस, ही कशी ह्या लोकांवर झालेली आहे ह्याचं सुंदर वर्णन या वंशावळीतून आपल्यापुढे पाहायला मांडलेलं आहे. विशेष म्हणजे मत्तयच्या वंशावळीमध्ये 5 स्त्रियांचं उल्लेख आहे. तामार, राहाब, रूत, उरियाची पत्नी आणि पवित्र मरिया. जर हे पहिले 4
स्त्रिया घेतल्या तर आपल्याला दिसून येईल की त्या स्त्रियांचं जे पार्श्वभूमी आहे ती ती इतकीशी चांगली होती असं म्हणता येणार नाही. इंग्रजीमध्ये त्याला आपण डिसग्रेस म्हणतो. बट गॉड्स ग्रेस चेंजेस दिस डिसग्रेस इनटू ग्रेस. परमेश्वराची कृपा हे जे चांगलं किंवा परिपूर्ण नव्हतं ते परिपूर्ण करण्यासाठी, कृपापूर्ण करण्यासाठी फार समर्थ आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला पवित्र मरीच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. पाचव्या स्त्रीद्वारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराची कृपा मरीवर झाली आणि म्हणून देवदूत तिला म्हणतो हे कृपापूर्ण स्त्री. परमेश्वराची कृपा आपल्यापर्यंत कशी पोचू शकते आणि आपल्या जीवनाला कसा नवीन अर्थ देऊ शकते ह्याचाच हा अनुभव आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळी परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची कृपाला आमंत्रण देण्यासाठी फार महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट आपल्याला दिसून येत आहे की या वंशावळीद्वारे मत्तै शास्त्री परुषी जे स्वतःला सेल्फ राईटियस म्हणजे पवित्र शुद्ध आणि न्यायाचे प्रवक्ते म्हणून संबोधत होते त्यांची कानउघडणी करत आहे आणि जणू काही त्यांना संदेश देत आहे की परमेश्वराची योजना ही नम्रतेच्या दृष्टिकोनातून आहे. परमेश्वराची योजना ही लीन होण्यामध्ये, गरीब होण्यामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा पापी लोकांसाठी आला. प्रभू येशू ख्रिस्त हा जे समाजाने बहिष्कृत केले होते, गरीब होते, गरजवंत होते, त्यांच्यासाठी आला ह्याचं सुंदर वर्णन ह्या वंशावळीतूनच आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून ही वंशावळ जणू काही आपल्याला शिकवत आहे किंवा सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे, आपल्या तारणासाठी आलेला आहे. आणि म्हणून आपण ह्या वंशावळीबद्दल परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत, कारण परमेश्वराने आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलेला आहे. तिसरी गोष्ट या वंशावळीमधून आपल्याला शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे ह्या वंशावळीमधून मत्तै आशेचा संदेश आपल्याला देत आहे. इट इज अ मेसेज ऑफ होप. प्रभू येशू ख्रिस्त आशा घेऊन आलेला आहे. अंधाराच्या पार्श्वभूमीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जणू काही ताऱ्याचा, प्रकाशाचा संदेश घेऊन आलेला आहे. आणि म्हणून आपण निराश व्हायचं नाही. परमेश्वराने ह्या लोकांसाठी जे केलं तोच परमेश्वर आपल्यासाठी देखील तसं करू शकतो. आणि म्हणून या आशेने आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यामध्ये आणि कृपेमध्ये जीवन जगायचं आहे. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमधून प्रेरणा घेऊया आणि आपण जी परमेश्वराची निवडलेले आहोत त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानूया. नम्रतेमध्ये जीवन जगण्यासाठी प्रभूकडे कृपा मागूया आणि आशावादी दृष्टिकोन अंगीकारण्यासाठी प्रभूची प्रार्थना करूया. अर्पण गीत. पाप पंक्ति अन रोड़त बसे
मेरा जीवनाचा। बंधु भगिनो तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य होय म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो। हे प्रभू ख्रिस्त सभेची ही दाने आशीर्वादित कर व त्यांचा तू स्वीकार कर। ही दाणी तुला प्रसन्न करोत व तुझ्याकडून नवजीवन देणारी स्वर्गीय भाकर आम्हाला प्राप्त हो। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले। प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया, ते योग्य वरास्त आहे। ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत, ती योग्य व आनंददायक आहे। सर्व संदेष्टांनी ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वर्तविले। कुमारी मातेने त्याला आपली आपल्या उदरी असीम प्रेमाने सांभाळिले। त्याचा अग्रदूत योहान बाप्तिस्ता ह्याने त्याची सर्वांना ओळख करून दिली। त्याच्या प्रेमामुळे आमची मने आनंदित झाली आहेत। तो जेव्हा जगात पुन्हा येईल तेव्हा प्रार्थना करीत आम्ही त्याची वाट पाहत आहोत असे दृश्य त्याला दिसावे आणि आनंदाने व विस्मयाने आमची हृदय भरावीत म्हणून आम्ही पूर्वतयारी करीत आहोत। त्याच्या जन्मदिन उत्सवासाठी आम्ही उत्सुक झालो आहोत म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो। प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे। ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ। ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हात आरंददायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व
पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर बसलेल्या तुझ्या सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही ती स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्याते सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तीपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. ही प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो. जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा. आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्व राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा अस आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा, तू आम्हावर दया. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाहीये, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा,
जीवनाची भाकर तू आज आमच्या पोषणासाठी दिली आहेस. तुझ्या पवित्र आत्म्याने आमची हृदय भरून टाक, त्याच्या प्रकाशाने आमची अंतकरणे उजळत, ख्रिस्ताच्या स्वागतासाठी आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो, आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. ख्रिस्त जन्माच्या अष्टदिन नवेनाची प्रार्थना, नाताळपूर्व नवेना आता आपण करणार आहोत. हे स्वर्गीय पित्या, तू जगावर एवढी प्रीती केलीस की काळाची पूर्णता होताच तुझा एकुलता एक पुत्र तू ह्या पृथ्वी तळावर पाठवलास. त्याच्या आगमनाची पूर्वतयारी करणाऱ्या अब्राहमाची श्रद्धा, संदेष्टांची आशा व संत योहान बाप्तिस्ताच्या पश्चातापाचा संदेश आणि पवित्र मरियेचा आज्ञाधारकपणा आमच्यामध्ये वाढव. आमच्या कुटुंबात व गाव परिवारात आम्हाला येशूबाळाचे स्वागत करता यावी म्हणून आम्हामध्ये देवदूतांचा आनंद, मेंढपाळांची नम्रता, योसेफाची एकनिष्ठता आणि मागी लोकांची जिद्द उत्पन्न कर. आमची अंतकरणे शुद्ध कर आणि ख्रिस्त जन्मासाठी सुयोग्य निवासस्थान तयार करण्यास आम्हाला सुबुद्धी दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. हे पवित्र मरिया व संत योसेफा, आम्हासाठी विनंती करा. कोरोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरम, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूमुळे आजारी असलेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. अंतिम गीत. प्रकाश प्रभुचा